अनंत आमची ध्येयासक्ती आणि अनंत आमची आशा किनारा तुला पामराला. कवितेतल्या या ओळी ज्या आहेत या ओळी सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळ्या असलेल्या ध्येयवेड्या माणसांच्या मनातील अभिलाषा त्यांच्या मनातील ध्येयासक्ती दर्शवणाऱ्या आहेत. एकला चलो रे म्हणजे ज्यावेळेस समाजामध्ये अंधकार पसरलेला असतो जेव्हा तुमच्या अवतीभोवती अडचणींचा डोंगर असतो त्यावेळेस तुम्ही एकट्याने आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. अशी वाटचाल करणारी अनंत माणसं आपल्या अवतीभोवतीच्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काम करताना दिसतात. त्यातल्याच एका वेगळ्या माणसाची रंगात रंगून गेलेल्या एका वेगळ्या तरुणाची ओळख आज या एकला चलोरेमध्ये आपण करून घेणार आहोत. आपल्यासमोर आहेत शशिकांत धोत्रे. सोलापूर जवळच्या एका छोट्या गावामध्ये जन्मलेला एक तरुण चित्रकलेचं कुठलंही पारंपरिक किंवा पद्धतशीर प्रशिक्षण न घेता तुम्ही ज्या ग्रामीण भागातून आलेला तिथे जागरण आणि गोंधळ या परंपरा आहेत, परंतु तुम्ही चित्रकलेचा जागर घेऊन संपूर्ण देशात निघालेला आहात. समाजामध्ये चित्र साक्षरता वाढावी, लोकांना चित्रकला समजावी म्हणून 27 शहरांमध्ये हे एक्झिबिशन घेऊन तुम्ही निघालेले आहात. काय प्रेरणा आहे त्याच्या तुमच्या मागे? मागच्या 6-7 वर्षापासून मी ह्या फील्डमध्ये आहे. मला प्रकर्षानं असं जाणवलं की चित्रकला भारतात तरी लोकांपर्यंत पोहोचली नाही. अलीकडच्या काळात चित्र बघायला गॅलरीत जायचं असतात, जसं आपण सिनेमे बघायला जातो, आवर्जून क्रिकेट किंवा इतर खेळ बघायला जातो, संगीतांच्या कार्यक्रमांसाठी जातो, किंवा अजून असे बरेचसे प्रकार आहेत की तिथं आपण आवर्जून जातो विथ फॅमिली, तिकीटं काढून, ब्लॅकनी तिकीटं काढून. परंतु चित्रकलेसारखा विषय जिथं तिकीटही नसतात फारशी बघायला, गॅलरीमध्ये मोफत प्रवेश असतो, त्या कलावंतांना इतका जीव ओतलेला असतो, त्याला वाटतं माझी ही चित्र कोणी बघावी, त्याला दाद मिळावी, त्याला प्रोत्साहन मिळावं, तो चित्रकार गॅलऱ्यांमध्ये चित्र लावतो. परंतु बऱ्याचदा ती गॅलरी ओस पडलेल्या असतात. म्हणजे मी अशी बरीच प्रदर्शनं बघितलेली आहेत की तिथं लोक जातच नाहीत, किंवा ती चित्र लोकांपर्यंत पोहोचत नाही, किंवा बाबा तिथे एखाद्या कलावंताचं प्रदर्शन चालू आहे हेही लोकांना माहीत नसतं. मला असं वाटतं की ती परंपरा सुरू व्हावी. चित्रकला टाइमपास नाही आहे. चित्रकला म्हणजे ह्याला दुसऱ्या क्षेत्रात कुठं काही करता येत नाही म्हणून चित्र काढायला लागला असं मुळीच नाही. तुमचा जो प्रवास आहे, म्हणजे आज तुम्ही ख्यातनाम चित्रकार झालेले आहात, तुमच्या चित्राचं प्रदर्शन देशभर जात आहे, परंतु एक 8-10 वर्षापूर्वी एका दगड फोडणाऱ्याच्या घरामध्ये तुम्ही वाढलात आणि स्वतः दगड फोडता तुम्ही चित्रकलेकडे वळलात. त्याचं कुठलंही प्रशिक्षण नसताना तुम्ही त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं, तर ही प्रेरणा कुठून आली किंवा हा संघर्ष कसा झाला? मला फक्त कलेत जगायचं होतं, मला फक्त चित्रकलेत उत्कृष्टता मिळवायची होती, त्याच्यात आनंद घ्यायचा होता. मला जे विषय मांडायचे आहेत माझ्या पद्धतीनं मांडायचे होते, मी करत गेलो. बाकीच्या अनेक अडचणींमधून, संकटांमधून, वाईट परिस्थितींमधून ते मी सुरू ठेवलं. आता सुरू ठेवलं पण म्हणू शकत नाही, कारण ते सुरू राहिलं खरं नॅचरली. मी काही असं जाणून बुजून ठरवलं नाही किंवा चित्र काढून माझं करिअर होणार आहे हे देखील मला माहीत नव्हतं. मी वारंवार सांगितलं की हे सगळं अपघातानं झालेलं आहे, फक्त मी छंद आनंद घेण्यासाठी म्हणून जोपासला, आणि तो पण तो अशा परिस्थितीत जोपासला की त्याचं मलाही आता थोडंसं स्वतःला देखील असं वाटतं की अरे मी कसं काय करू शकायचो. त्यामध्ये काही अगदी ट्रकमध्ये रेती भरलेली आहे, दगड मुरुम खडी भरलेली आहे, आणि त्याच्यात मागपासून पण मी ड्रॉईंग करायचो. म्हणजे भरलेला आता भरली आणि ती गाडी खाली करायला जो मधला वेळ लागायचा त्या मधल्या वेळेत देखील मी ते करायचो. किंवा मग त्यातनं देखील मला एखाद दिवस आठवड्यातनं सुट्टी मिळायची तर त्यातसुद्धा मी ते करायचो. ही जी प्रेरणा आहे, कुठली प्रेरणा? संकट, संघर्ष, दारिद्र्य, हे प्रेरणास्थळ वाटतात. म्हणजे प्रत्येक कलेचा उगम हा अतीव दुःखातून किंवा तीव्रतेतून येतो. म्हणजे दुःख किंवा वेदना, त्रास ह्याचा जर आपण नकारात्मक सगळ्या ह्याच्यातनं घेतल्या गोष्टी, तर अजून दारिद्र्य येणार ह्याच्यात दुमत नाही. ह्या सगळ्यांना संघर्ष करून
ह्याच्यातनं वाट काढण्याची धमक ज्याच्याकडे असते त्याच्यासाठी हे सगळे सकारात्मक गोष्टी असतात. आपल्याकडे रडत बसायची सवय, माझी परिस्थितीच नाही किंवा मला हे घ्यायला तेच नाही, माझ्याकडे पैसेच नाहीत आणि सरकार आम्हाला हेच करत नाही किंवा लोक अशीच बघत नाहीत ते ही, असं जर अडचणींचा पाडा वाचत बसला तर तो पाडा कधीच संपणार नाही ह्याची मला नाही. मला अजून एक तुमच्या सगळ्या एकूण चित्र प्रवासाबद्दल एक प्रश्न विचारावा असं वाटतो, तो म्हणजे सर्वसाधारण चित्रकार आम्ही जे पाहिलेले आहे ते पांढऱ्या कॅनव्हासवर चित्र काढतात, पांढऱ्या कॅनव्हास वेगवेगळ्या रंगांनी ते सजवतात, तैलरंग जलरंगाचा वापर करतात, परंतु तुमचं जे चित्र आहे या चित्रामध्ये तुम्ही पेन्सिल्सचा वापर करून चित्र काढण्याची तुमची स्वतःची शैली जी आहे ती विकसित केली आणि त्यामध्ये पूर्ण जगभरात प्रावीण्य मिळवलेलं आहे, तर हा कसा काय प्रवास, म्हणजे पेन्सिल कशी तुमच्या मनाच्या आणि तुमच्या सगळ्याच्या जवळ आली? माझी पेन्सिलच होती आधीपासून, म्हणजे माझ्याकडे पेन्सिलच होती. मी ज्या गावात वाढलोय जन्मलोय ते गाव खूप छोटं आहे, 3,500 लोकसंख्येचं गाव असेल ते, त्या गावामध्ये पेन्सिलच्या व्यतिरिक्त ड्रॉइंगसाठी दुसरं कुठलं मटेरियल पूर्वी येतच नसायचं, त्यामुळे ह्याच्यात अजून काही मटेरियल असतंय, वेगवेगळी माध्यमं असतात हे मला माहितीच नव्हतं. साधारणतः 20-21-22 वर्षाचा होईपर्यंत मला काही माहितीच नव्हतं. मग छंद तर मला लहानपणापासून आहे, अगदी 8-9 वर्षापासूनचा, तेव्हापासून मग जे मिळत होतं पेन्सिल मिळत होती तर पेन्सिलमधूनच मी ते माझं काम सुरू ठेवलं. हां सर, ड्रॉइंग करायचो ब्लॅक अँड व्हाईट. पुढं पुढं जसं जसा 9वी-10वीत गेलो त्याच्यानंतर मग ते काही अगदी हिरो हिरोईनची चित्र त्या ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीनं मी काढायचो, ड्रॉइंग करायचो. मला वाटतं 2003 मी जेजे स्कूल ऑफ आर्ट्सला ॲडमिशन घेतली. तिथे देखील मी आर्थिक परिस्थितीमुळं किंवा माझ्या अगदी हालाकीच्या परिस्थितीमुळं, म्हणजे आता जे कदाचित शब्दात सांगायचं झालं तर अगदी 5-10 मिनिटात होणार नाही, परंतु मी राहू शकलो नाही. मी माझ्या गावाकडं खेचला गेलो. खेचला गेलो म्हणजे मी 9वी-10वीत असताना वडील व्यसनाच्या पूर्ण आहारी गेले होते, दारू पिऊन अगदी आईला मारणं, घरात गोंधळ करणं, आणि हे आता बरंच आहे. मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मला काळजी असं वाटायची की मग मी नाही गेलो तर काय होईल, किंवा मग माझा थोडा तरी तेवढा जो काही पगार यायचा रोजंदाऱ्याची कामं करून ते मी घरी जायचो, मदत करायचो थोडीफार, बाकीच मी माझ्या चित्रांची काय काय कामं केली ज्या हाताने आता चित्र निघतात त्या हाताने काय दगड उचलली. चुकूनच असं काम राहिलं असेल जे ग्रामीण भागात आहे आणि मी ते केलं नाही, म्हणजे अगदी रेती भरणं, मुरुम भरणं, मुरुम खाली करणं, खडी फोडणं, खडी भरणं, दगड फोडायला वडिलांसोबत जाणं, त्यांना मदत करणं, काय म्हणजे शेतातली कामं असतील, चुकूनच काहीतरी असेल की माझ्याकडून ते करायचं राहिलं असेल. हा परंतु मला त्याचं भांडवल करायचं नाही, मला असं अजिबात सांगायचं नाही की मी काय किती दारिद्र्यात होतो आणि मी की काय केलं आहे अजिबात सांगायचं नाही. मला सांगायचं आहे की ती प्रेरणा आहे माझी, मला उलट संघर्ष करायला मिळतोय, झगडायला मिळतंय, त्याला फाईट करून समोर जायला मिळतंय, ह्याचा मला आनंद आहे आणि तसं जगायलाच मला आवडते. आणि ते आता सवय झाले, म्हणजे आता तुम्ही मागाशी म्हणालात की एस्टॅब्लिश झाल्याच्या नंतर असं होतं तसं होतं, मला आत्ता असं वाटतं की मला आत्ता संधी आहे खरं काहीतरी करण्याची कलेसाठी, चित्रकलेसाठी त्याचा प्रसार करण्यासाठी. तुम्ही ग्रामीण भागात सुद्धा आता स्वतःच तुमच्या गावाला गॅलरी काढलेली आहे आणि तिथल्या गावखेड्यातल्या मुलांसाठी ज्यांना चित्रकलेमध्ये रुची आहे, गती आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला काय करायचं? खूप काही करायचं आहे, खूप काही करायचं आहे. मी नुकतीच आता एक आर्ट गॅलरी माझ्या छोट्याशा गावातच बांधली, मला माझ्या गावातून सुरुवात करायची होती. हळूहळू मी ते दर 2-3 वर्षाला एक गॅलरी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, शहरांमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये, पुढच्या गॅलरी मी शहरांमध्ये गेले. हे करण्यामागचं कारण असं की खूप टॅलेंट आहे छोट्या छोट्या गावामध्ये, अगदी गावखेड्यांमध्ये, छोट्या शहरांमध्ये, त्यांना स्कोप मिळत नाही, त्यांना माहीत नाही आहे की हे केल्याच्या नंतर काय मिळेल किंवा मी काय करू शकतो ह्याच्यात. एक आठवड्यापूर्वी मी एक 2 मिनिटं घेईन जरूर ते उदाहरण सांगेन की माझ्या मोहोळ तालुक्यामध्ये एक साळुंखे आडनाव होतं, तो छोटासा मुलगा मला वाटतं 3री-4थीत असेल, त्यानं ड्रॉइंग्स काढले होते, अप्रतिम ड्रॉइंग, पक्ष्यांचे सुंदर ड्रॉइंग काढलेले होते, रंगीत पेन्सिलीनं पांढऱ्या कागदावरती काढलेले होते, त्याचं प्रदर्शन होतं, मी उद्घाटनाला गेलो होतो.
मला त्याची चित्र खूप आवडली, त्याची किमती अगदी 200 रुपये वगैरे होते आणि मी त्या पटकन मी म्हटलं मला एक 5 चित्र ह्याच्यातली पाहिजे, मी घेतली आणि माझं बघून इतरांनी देखील बरीचशी त्याची चित्र विकत घेतली. पण त्याच्यातनं एक जाणवलं की लोक चित्रकलेवर प्रेम करतात किंवा चित्र विकत घेऊ शकतात, चित्र विकत घेऊ शकतात, विकत घेतात, सर्वसामान्य माणसं चित्र विकत घेऊ शकतात. बरोबर, तर मानसिकता आहे, फक्त ते दोघांचं कम्युनिकेशन झालेलं नाही किंवा ते दोघं चित्रकार आणि मिडल क्लास असेल की साधारण सर्वसाधारण माणूस असेल ते येऊ शकले नाहीत, ते जुळले नाहीत. मग त्याला काही कारणं असतील, बरेचशी नकारात्मक कारणं आहेत, ते मला सांगत बसायची नाही. परंतु प्रेम आहे हे एकत्र आले तर खूप धमाल होईल ह्याची जाणीव झाली आणि त्याची चित्र बघितल्यावर परत मला असं वाटलं की मी खूप योग्य केलं मी माझ्या शिरापुरात गॅलरी बांधून. अशा गॅलरीज देशात खूप ठिकठिकाणी व्हायला पाहिजेत. मग तिथं मी एकटा कमी पडेल मला माहिती आहे, पण जेवढी माझी ताकद आहे त्या ताकदीनं मी ते करेन. प्रोसेस कशा पद्धतीनं अजून करता येईल किंवा काय अजून मला नवीन रिझल्ट घेता येईल, तुमचे आदर्श कोण आहे ते? आदर्श मी नेहमीच सांगतो की माझं गाव, माझी माती, माझी संस्कृती, आई वडील, ते सगळं माझं आदर्श. मी जे जगलो आहे एकदम भारी जगलोय, म्हणजे एक नंबर जगलोय असा ह्या भाषेत सांगायचं तर बालपण, मग त्याच्यात सगळं आलो, सगळं म्हणजे अगदी गोट्या खेळणं, विट्टी दांडू खेळणं, सुरपारंबा, नदीत उड्या ठोकणं, अजून लगोरी खेळणं, चोरून लोकांच्या शेतातली पेरू खाणं, द्राक्षे खाणं, हे चोरून चोरून म्हणजे असं विचारून नाही. तुम्ही आता ज्या पद्धतीने जागरचा उपक्रम केलेला आहे, सर्वसामान्य लोकांना चित्रकला कळावी, म्हणजे आपल्याकडे अर्थसाक्षरतेच्या गोष्टी खूप करतात लोक, परंतु चित्रसाक्षरता ही नवीन संकल्पना आहे, नव्या पद्धतीने लोकांमध्ये चित्रकलाविषयक जाणीवा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम तुम्ही केला आहे, तर याच्या ज्या प्रेरणा आहेत या प्रेरणा काय आहेत नेमक्या? कारण तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला संपूर्ण भारत बघायचा आहे आणि हा भारत समजून घेतल्यानंतर तुम्हाला हा भारत युरोप आणि अमेरिकेतल्या लोकांपर्यंत न्यायचा, तर ही काय नेमकी कल्पना काय आहे? एकतर तो कलेचा जितका प्रसार करता येईल मला माझ्या माध्यमातून, माझ्या चित्रांच्या माध्यमातून, तो तर मी करणारच आहे या 14 महिन्यामध्ये. म्हणजे याच्यातून मी इतर शहरांमध्ये, आता मुंबईत इथं तसं नाही करता येणार कारण हे ऑलरेडी इंडियाट फेस्टिवलचे बरेचसे इव्हेंट्स त्यांनी ते ऑर्गनाईज केलेले असतात. बरोबर, पण मी इतर शहरांमध्ये, सोलापूर, कोल्हापूर असेल, बेंगलोर, हैदराबाद किंवा दिल्ली, जयपूर, इथे कुठेही असेल तर मी त्या त्या ठिकाणी, जी प्रदर्शनाच्या ठिकाणी, तो परिसर फिरणार आहे. बरोबर, तो पूर्ण परिसर फिरणार, म्हणजे तिथला समाज, तिथला समाज आणि तिथला परिसर सगळं, म्हणजे मी त्या गॅलरीत तिथं नसणार आहे, मी तिथं फिरत राहणार, तो परिसर, तिथल्या पारंपरिक कला, मग त्याच्यामध्ये त्यांचं नृत्य असेल, त्याच्यामध्ये त्यांची गाणी असतील किंवा त्याच्यामध्ये कलेतले अजून काही प्रकार असतील, चित्रकलेचे मिनिएचर ड्रॉइंग पेंटिंग असतील, की ऑल ऑफ ज्या सगळ्या टाईपच्या कला किंवा कलेच्या व्यतिरिक्त त्यांचं राहणीमान, त्यांचं जगणं, त्यांचं कॉस्ट्युम, हे असं का वगैरे. तर जसं महाराष्ट्रीयांविषयी मी तेवढ्या भक्कमपणे चित्रांमध्ये मांडू शकतो, म्हणजे अजून अर्थातच खूप खूप विषय मला अजून माझ्या चित्रांच्या माध्यमातून मांडायचे आहेत. आत्ताची चित्र बघितली की लक्षात येतं की ग्रामीण भागात साधारणतः बायकांचे जे पेहराव असतात, जी इरकली साडी विशेषतः तुमच्या सोलापूर आणि त्या भागामध्ये जास्त प्रमाणात वापरली जाते, तर ती जी ग्रामीण झाक आहे ती अर्थात तुम्ही जास्त काळ ग्रामीण भागात वास्तव्य केल्यामुळे आणि तुमचा मूळ पिंड असल्यामुळे असेल, परंतु तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हा पूर्ण देशाचा दौरा केल्यानंतर तुम्हाला आता जी महाराष्ट्रीय चित्रशैली आहे ती राष्ट्रीय करायची आहे. भारतात अनेक परंपरा आहेत, अनेक पद्धतीच्या रूढी आहेत, अनेक पद्धती कल्चरल असतील की मग अजून इतर कोणते असतील, त्या फोटोग्राफ्स किंवा व्हिडिओजमधून मी बघून नेहमी आकर्षित होतो. असं वाटतं की अरे किती सुंदर आहे हे, ह्याचं काय कॉस्ट्युम आहे, किंवा पुरुष असेल तर त्याचा तो काय राजस्थानी असतील तर तो राखाडी पण आहे, काय मजा येईल ह्याच्यात असं काही विषय घेऊन काम करायला वगैरे. परंतु ते मी नुकतंच फोटोग्राफ किंवा व्हिडिओ असं बघितलेलं आहे, प्रत्यक्ष मी अनुभवलेलं नाही, त्यांच्यासोबत मी राहिलेलो नाही, त्यांच्यासोबत चर्चा केलेली नाही, किंवा तो जिवंत अनुभव मला नाही, त्यामुळं मी अजून तरी तसे काही विषय घेऊन चित्र काढलेलं नाही.
मग ह्या ट्रॅव्हल शोच्या निमित्तानं जेव्हा आता जो राज्य जयपूरमध्ये असं मला वाटतं ट्रॅव्हल शो असा सोलो देशभरात पहिलाच असेल हा, अजून भारतात असं कोणी केलेला नाही, परंतु इतक्या मोठ्या स्केलमध्ये जवळपास 27 शहरं वगैरे आणि जवळपास 1.5 वर्ष तर ते नाही. हां, पण तो विषय असा होता की मग त्या त्या राज्यात मी जे अनुभवणार आहे त्या लोकांसोबत राहणार, जे काही मनात डोळ्यात साठवता येईल ते, प्लस फोटोग्राफी व्हिडिओमधून मी जे काही बघणार आहे तो सगळा डाटा पूर्ण देशातला. हां, मग त्याच्यात सगळंच आलं, त्या त्या प्रांतामध्ये चित्रकलेकडे लोक कशी बघतात, त्यांची त्याबद्दलची मतं काय आहेत, किंवा त्यांना अजून काय हवं आहे याच्यात असं वाटतं, किंवा चित्रकलेचे पारंपरिक फॉर्म काय, सगळं सगळं सकारात्मक नकारात्मक सगळं ते मी अनुभवणार या 1.5 वर्षामध्ये, जितकं जास्तीत जास्त अनुभवता येईल ते. आणि त्याच्यानंतर म्हणजे 2016 सुरुवातीला किंवा मिडलपासून मी दुसरं एक काम हातात करायला घेणार, त्याच्यामध्ये साधारणतः 20-30 चित्रं असतील माझी, ती त्याच्यामध्ये संपूर्ण देशातले विषय, जसं आता महाराष्ट्रीयन विषय असतात तसं संपूर्ण देशातनं मला जे जे भावलं ह्या ट्रॅव्हल शोमधून त्या विषयांवरती मी चित्रं काढणार आणि ती चित्रं 2019 युरोप खंडामध्ये प्रदर्शित कर. मला आता भारतात केले तसं बरोबर मी बरोबर असेल तर सांगा. तुम्हाला एक चित्र पूर्ण करायला एक महिनाहून अधिक काळ लागतो ना, कारण तुमच्या चित्रामध्ये जी जो बारकावा असतो ज्या अत्यंत नजाकत असते आणि पेन्सिलच्या माध्यमातून तुम्ही त्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी टिपता, त्यामुळे त्याला उशीर जास्त लागतो. हा, खूप वेळ लागतो. सांगा त्याबद्दल सांगा कसं फॉर्म, तुम्हाला तसं बघितलं तर जास्त वेळ खाऊ आणि किचकट फॉर्म आहे हा सगळा, तर त्याच्यात कसे काय तुम्ही रमलात? पेशन्स साधे स्वभावात पण आहेत जसे चित्रात आहेत तसे, आणि हे मिडियम ॲक्सिडेंटली सापडलेलं आहे. कलर पेन्सिल्स आणि पेपर हा मी अगदी काही ठरवून केलेलं मिडियम नाही, किंवा आता ह्याच्यात आपल्याला स्टाईल डेव्हलप करायची आहे आणि ह्याच्यातच आपण प्रोफेशनली काम करायचं आहे वगैरे असं अजिबात नाही. हे अपघातानं झालेलं आहे सगळं. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की औपचारिक शिक्षण काय नसल्यामुळं मला ते पेन्सिलचं जमत होतं लहानपणापासूनच, तेच पुढं फॉलो करत गेलो. कालांतरानं रंग कलर पेन्सिल्स हातात आल्या, त्याला मी फॉलो केलं आहे आणि ते आता तीच माझी स्टाईल किंवा शैली झालेली आहे. हां, पण हे करत असताना तुम्ही म्हणालात की प्रोसेस किंवा हा जो दीर्घ वेळ आहे ह्याच्यासाठी साहजिकतच रोज 8-10 तास कमीत कमी मला काम करावं लागतं, सातत्यानं बसावं लागतं, पण ते मला काम कधी वाटत नाही. बरोबर, कारण मी असे काम केलेले आहेत. इंग्रजी म्हणणं आहे की ज्यावेळेस तुमचा छंद तुमचं प्रोफेशन किंवा करिअर बनतं त्यावेळेस तुमच्या कष्टाची छुट्टी झालेली असते, म्हणजे कष्ट संपलेले असतात, तर तसंच तुमचं काहीसं झालेलं आहे, कारण तुमचा हा छंद किंवा तुमच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये अत्यंत जपून ठेवलेला विषय असल्यामुळे असेल कदाचित तुम्हाला त्याच्यामध्ये मेहनत जाणवत नसेल. करेक्ट करेक्ट, मेहनतच म्हणाल तर मग माझं पास्ट माहिती आहे त्याच्या तुलनेत. जास्तीत जास्त वेळ बसणं, विचार करणं, त्याच्यावरती विचार प्रोसेस कशा पद्धतीने अजून करता येईल किंवा काय अजून मला नवीन रिझल्ट घेता येईल. तुमचे आदर्श कोण आहेत? आदर्श मी नेहमीच सांगतो की माझं गाव, माझी माती, माझी संस्कृती, आई वडील, ते सगळं माझं आदर्श. मी जे जगलोय एकदम भारी जगलोय, म्हणजे एक नंबर जगलोय असं ह्या भाषेत सांगायचं तर बालपण, मग त्याच्यात सगळं आलो, सगळं म्हणजे अगदी गोट्या खेळणं, विट्टी दांडू खेळणं, सुरपारंबा, नदीत उड्या ठोकणं, अजून लगोरी खेळणं, चोरून लोकांच्या शेतातली पेरू खाणं, द्राक्षे खाणं, हे चोरून म्हणजे असं विचारून नाही, हे सगळे प्रकार लहानपणी इतके केलेले आहेत ना, त्यामुळे एकतर जगलो मी गाव असं भरभरून. आता जेव्हा तुम्ही तुमची BMW चालवत फिरता त्यावेळेस त्रास होत असेल ते माझ्या लक्षातही नसतं. आता आपल्याकडे BMW आहे किंवा इतर कार आहेत, जस्ट उपभोगायला ते माझ्या कामी येतात आणि ते कोणी घेऊन फिरतात, म्हणजे असं काही नाही की ते मीच घेऊन फिरतोय, ते अगदी माझ्या शेतात जिथं जिथं कदाचित ते BMW कंपनीवाल्यांनी बघितलं ते परत मला BMW देणार नाहीत अशा ठिकाणी ती त्याच्यावर बोकडं सुद्धा नसतात. अरे बापरे, म्हणजे तुम्ही त्याला खऱ्या अर्थाने गावात नेलेली आहे BMW काय, ते मला फारसं त्याचं कौतुक नाही, म्हणजे उपभोगायची वस्तू आहे, उपभोगतोय. दारिद्र्य फार बघितलंय, एकदा बघावं म्हटलं हे काय असतं, पण काय त्याच्यात मन रमत नाही जास्त असं आहे. पण तुम्ही आपल्या मनामध्ये कायम गड्या आपला गाव बरा तेच मनामध्ये असेल जास्त, ती मूळ प्रेरणा आहे, त्याच्यापासून लांब जाऊ शकत नाही. इथली जी पारंपरिक चित्रकला होती, वारली आर्ट असेल,
किंवा इतर ज्या सगळे वेगवेगळे फॉर्म होते ते मात्र तेवढ्या प्रमाणात विकसित झालेले दिसत नाहीत. हे कशामुळे? म्हणजे त्याचा जो एक अकॅडमिक विचार व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा, तो अजूनही आपल्याकडे होत नाही झाला. मूळ ह्या मातीतली कला आत्ता कुठे आहे किंवा मूळ ह्या मातीतले विषय आत्ता कुठे आहेत, मग सगळे विषय असतील, गंभीर विषयसुद्धा असतील, ते त्या ताकदीनं सगळ्या कलावंतांनी आपापल्या पद्धतीनं प्रेझेंट करायला पाहिजेत. तुम्ही स्वतः ग्रामीण भागामधून आलेले आहात, गावखेड्यातलं सगळं वातावरण काय असतं ते बघितलेलं आहे, तिथल्या दारिद्र्य दुःखाचा अनुभव घेतलेला आहे आणि त्या वेदनेतून तुमची कला जन्मलेली आहे. आतापर्यंत जगातले जे नामवंत चित्रकार आपण बघितलेले आहेत, तुम्ही तर स्वतः एम एफ हुसेन ज्या पंढरपूरचे, त्या पंढरपूरच्या परिसरातल्या, तर ही ग्रामीण भागातली जी आत्ताची स्थिती जर बघितली, आत्ताचं जर वास्तव जर बघितलं, तर हे भीषण आहे. तिथला सगळा तरुण एक तर व्यसनाधीन झालेला आहे किंवा त्याचा मेंदू कोणीतरी सत्ताधारी किंवा राजकारणी लोक वापरताना दिसतात. त्याची जी ध्येय होती, त्याच्या जीवनाविषयी त्याने जो निर्णय घेतला पाहिजे तो घेतला जाताना दिसत नाही आपल्याला. एक तर तो व्यसनांमध्ये अडकलाय किंवा राजकारणामध्ये गुरफटलाय. तर तुम्ही आता त्या सगळ्या पार्श्वभूमीतून आलेले आहात, तुम्ही स्वतःचं एक करिअर एक टप्पा गाठलेला आहे, तर तुम्ही काय सांगाल त्या मुलांसाठी, काय त्या तुम्ही सांगाल? जग इतकं पुढं गेलेलं आहे, इतकं पुढं गेलेलं आहे की मी आज देखील माझ्या शिरापूरसारख्या छोट्याशा गावामध्ये राहून काम करतो. बरोबर. तिथं राहून त्या शिरापूरमधून माझ्या त्या छोट्याशा गॅलरीच्या ऑफिसमधून ह्या शोचं सगळं नियोजन होतं. बरोबर. आत्ता फक्त महाराष्ट्रातच नाही तर 27 राज्यांबरोबर तिथून संपर्क होतो आहे. तर सगळ्या 27 प्रदर्शनांमध्ये तिथं कशा पद्धतीने काम होणार आहे वगैरे वगैरे. मला हे ह्याच्यासाठी काही अगदी इंग्लंड अमेरिकेतच जाऊन राहायला पाहिजे किंवा मुंबईतच जाऊन राहायला पाहिजे सक्सेस होण्यासाठी नॉट नेसेसरी, काय मला गरजेचं वाटत. त्याच्यामध्ये एक इंग्रजी खूप चांगली फ्रेज आले, ग्लोकल, म्हणजे ग्लोबल आणि लोकल याचं मिश्रण एकत्र झालं, मिश्रण एकत्र झालंय, ते अजून त्याचा बेनिफिट घेता येईल. पण तरुण, ग्रामीण भागातला तरुण, मी आताही तिथं राहतोय त्यामुळे मी खूप जितकं बारकाईनं बघता येईल तितक्या बारकाईनं बघतोय. त्या तरुणाच्या डोक्यात फक्त दोनच गोष्टी भरलेल्या असतात, एक जात आणि दुसरं जातीसाठी लढत राहणं. आता जग कुठे आहे, कुठं पोचलंय, वेगवेगळी क्षेत्र म्हणजे किती क्षेत्र अशी आहेत की ज्याच्यात करिअर करायला संधी आहे. मी ज्या क्षेत्रात आता इथे आहे त्या क्षेत्रात एक मी चुकून जरी कधी जाऊ शक म्हणजे जाईन किंवा तिथं जाऊन करिअर करेल, काहीतरी मोठा बनेल आणि या विषयाचं प्रतिनिधित्व करायचा विचार करेल असा कधी मी किंवा कधी कोणीच विचार केला नसता. हे पॉसिबल झाले याच्यासाठी कारण मला स्वतःला कधीच अडचणींचा पाडा वाचत बसायला आवडत नाही. वाईट परिस्थिती आहे, दारिद्र्यात जन्म घेतला आहे म्हणून मग दारिद्र्यातच मेलं पाहिजे हे माझ्या बुद्धीला कधी पटलं नाही. ग्रामीण भागातनं मी चित्रकला क्षेत्रात इथं आलोय हा काय मी एकटा नाही आहे, याच्या आधी देखील खूप जण आले गेले, अजूनही देखील आहेत. असं नाही की त्यांची चित्र विकली जात नाही किंवा त्यांच्याकडे पैसा नाही आहे, प्रचंड. मी तर अगदी नुकता नवीन आहे, प्रामाणिकपणे सांगतो, मी खरंच खूप नवीन आहे, मी याच्यातला खूप मोठा माणूस अजिबात नाही, मी नुसतीच सुरुवात करतोय. प्रचंड पैसा कमवून नाव कमवून बसलेली लोक या क्षेत्रात आहेत, पण मला नेहमी असं वाटतं की ह्यांना का नाही वाटत आपल्या क्षेत्रासाठी, कलेसाठी काहीतरी करावं, कलेच्या प्रसारासाठी काहीतरी करावं की लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी. हे काम बघा तुम्ही, प्रत्येक क्षेत्रातल्या इतर लोकांनी केलेलं आहे, फिल्म स्टारनी केलेलं आहे, संगीतकारांनी केलेलं आहे, खेळाडूंनी केले, सगळ्यांनी केलंय, केलं की नाही हे मान्य केलं. मग इथं का करावं असं वाटत नाही, इथं म्हणजे मग इथं लाज वाटते किंवा कमीपणाचं वाटतं. आणि बऱ्याच जणांना तर असं वाटतं की काय इंडियन लोक आहेत, ह्यांना काय कलेबिलेतलं काही कळत नसते, असं काय चित्रकलेतलं, मग ते नुसतंच मुंबई दिल्लीतल्या लोकांना कळतंय बस, तिथं पैसे मिळतात, तिथं प्रदर्शन करायचं, पेज 3 सारखे फोटो बिटो द्यायचे आणि बस संपलं. तुम्ही पेश्री पार्टनमध्ये जाता की नाही? नाही, आतापर्यंत नाही गेलो आहे. योग येईल कधी जाण्याचा, परंतु मला नाही आवडत हे असल्या पद्धतीचं नकली किंवा बेगडी पद्धतीचं मला जमत नाही. त्या नक्की जाईन जर तिथं जाण्यानं काही फायदा होणार असेल माझ्या कलाक्षेत्राचा किंवा इतर कुठल्या कलावंतांचा. महाराष्ट्रातल्या अनेक
कलाकारांनी चित्रकलेला खूप मोठं योगदान दिलेलं आहे. म्हणजे एम एफ हुसेन हे तर एक मोठं नाव आहेच, परंतु त्याशिवाय अनेक नावं आहेत. एकाचं नाव घेतलं दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून मी ते टाळतो, परंतु ह्या सगळ्या चित्रकारांनी आपली या आपल्या परिसरातली चित्रकला समृद्ध व्हावी यासाठी प्रयत्न केले. परंतु इथली जी पारंपरिक चित्रकला होती, वारली आर्ट असेल किंवा इतर ज्या सगळे वेगवेगळे फॉर्म होते, ते मात्र तेवढ्या प्रमाणात विकसित झालेले दिसत नाहीत. हे कशामुळे? म्हणजे त्याचा जो एक अकॅडमिक विचार व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा, तो अजूनही आपल्याकडे होत नाही. झाला मूळ ह्या मातीतली कला आत्ता कुठे आहे, किंवा मूळ ह्या मातीतले विषय आत्ता कुठे आहे, मग सगळे विषय असतील, गंभीर विषयसुद्धा असतील, ते त्या ताकदीनं सगळ्या कलावंतांनी आपापल्या पद्धतीनं प्रेझेंट करायला पाहिजेत. मूळ आणि वारलीचं तुम्ही आत्ता म्हणालात, मी स्वतः जीवा स्वामी म्हशी यांचा खूप मोठा फॅन आहे, खूप मोठा फॅन आहे. पण ते त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं ना की ते खूप खरंच खूप प्युअर जगत आहेत, आणि त्यांना उगीच असला काहीतरी वेगळी संस्कृतीचा डाग लागू नये, त्यांनी त्यांच्यातच तसंच मग्न राहून काम करावं. पण माफ करा, पण पुढची एक जबाबदारी बनते की तुमची किंवा मीडियाची, की ज्यांनी त्यांची ती कला देशात पोचवायला पाहिजे किंवा जगभर पोचवायला पाहिजे. कारण आजकाल नाही का ती प्युअरिटी राहिलेली नाही या चित्रांमध्ये. ह्या देशातल्या मागून गावखेड्यातून छोट्या छोट्या शहरातनं येणाऱ्या पोरांना ते देणं सगळ्यांनी कुठंतरी दिलं पाहिजे, हे मला याच्यातनं सांगायचं आहे. मग ते कशा पद्धतीनं द्यायचं आहे हाच आता त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जेव्हा मी पॅरिसमधले म्युझियम्स बघितले, तर तिथे गेल्यानंतर लक्षात येतं की त्यांनी आपल्या चित्रकारांचे, आपल्या जे सर्व प्रकारच्या कलांमध्ये रमलेले जे लोक होते, त्यांचं काम जतन करून ठेवलेलं आहे. आपल्याकडे मात्र तसं दिसत नाही. आताच्या चित्रकारांचं सोडून देऊ आपण, पण आपल्याकडे जे करून ठेवले पूर्वजांनी, बरोबर, ते सुद्धा आपल्याला जतन करणं होत नाही. ते सुद्धा अशा वाईट अवस्थेत पडलेलं असतं की त्याचं महत्वच माहीत नाही. म्हणजे कला म्हणजे आता कलेचा प्रसार झाला पाहिजे किंवा कलावंताला प्रतिष्ठा दिली पाहिजे म्हणजे जणू काय त्याच्यावर उपकारच केले पाहिजे असं नाही. पण कला ही ह्या देशाच्या इकॉनॉमीचा एक महत्त्वाचा भाग ठरू शकते, ह्याचा लोकांनी विचार केला पाहिजे. आपल्याकडे भारतात साधारणतः चित्रकारांची प्रतिष्ठा किंवा चित्रकारांचा सन्मान हा नेहमी चर्चेचा किंवा वादाचा मुद्दा असतो. एम एफ हुसेन प्रकरणातून काय घडलं ते संपूर्ण जगाला ठाऊक आहे. जेव्हा मी पॅरिसमधले म्युझियम्स बघितले, लुव्र आणि अन्य म्युझियम्स, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिवास्तववादाचा पुरस्कर्ता सल्वादोर दाली, त्यांचं म्युझियम बघितलं, तर तिथे गेल्यानंतर लक्षात येतं की त्यांनी आपल्या चित्रकारांचे, आपल्या जे सर्व प्रकारच्या कलांमध्ये रमलेले जे लोक होते, त्यांचं काम जतन करून ठेवलेलं आहे. आपल्याकडे मात्र तसं दिसत नाही. आताच्या चित्रकारांचं सोडून देऊ आपण, पण आपल्याकडे जे करून ठेवले पूर्वजांनी, ते सुद्धा आपल्याला जतन करणं होत नाही. ते सुद्धा अशा वाईट अवस्थेत पडलेलं असतं की त्याचं महत्वच माहीत नाही. म्हणजे कला म्हणजे आता कलेचा प्रसार झाला पाहिजे किंवा कलावंताला प्रतिष्ठा दिली पाहिजे म्हणजे जणू काय त्याच्यावर उपकारच केले पाहिजे असं नाही. पण कला ही ह्या देशाच्या इकॉनॉमीचा एक महत्त्वाचा भाग ठरू शकते, ह्याचा लोकांनी विचार केला पाहिजे. कारण ती परिस्थिती किंवा ती सुदृढता आपल्या देशात आधीपासूनच आहे, फक्त जे आहे ना त्याला ते नाही का म्हणतात आपल्याकडे ते आजोआजोबांनी वाडा बांधून ठेवलाय त्याला नुसतं रंग द्यायचं आहे. बरोबर. तर ती परिस्थिती आत्ताची आहे, पण ते रंग देणं सुद्धा आपल्याला होत नाही. स्वच्छ पण आपण करत नाही, रंग देणं फार कुठे आपल्याकडे नाही. कारण जर अजिंठा वेरूळ खजुराहो सारखी अशी किती मंदिरं आहेत या देशात की ज्या मंदिरांमध्ये हजार हजार मूर्त्यांचे पिल्लर आहेत फक्त, आणि कल्पनाही करू शकत नाही आपण जे हजारो वर्षापूर्वी या देशात झालंय, ते सौंदर्य ते आश्चर्य बघायला सगळा देश का येणार नाही या देशात. आणि त्याला आपण जपत नाही, त्याचं मार्केटिंग करू शकत नाही, किंवा त्या कलेचं महत्त्व आजच्या लोकांना पटवून देण्यात कोणीतरी कमी पडले. बरोबर. की ज्या देशामध्ये खजुराहोचं मंदिर बनवू शकतंय, बरोबर, मंदिर म्हणतोय मी, त्या देशामध्ये एम एफ हुसेननं नग्न चित्र काढलेलं चालत नाही. ते देशाच्या बाहेरच जाऊन गेले, तिकडंच मेले. त्यांना विचारलं देखील की तू तुझ्या आईचं असं नग्न चित्र काढलं असतं की, तेव्हा हुसेन साहेब म्हणाले माझी आई सुद्धा जन्मता अशीच निसर्गदत्त सुंदर होती. मग त्याचा अर्थ कोण कसा घेतो हा त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. आणि दुसरं असं की जर कलावंताला स्वातंत्र्यच नाही, स्वातंत्र्य वगैरे दुसरा भाग हो, ते बघूया आता कितपत होतंय. मी माझी जेवढी ताकद आहे तेवढी ताकद मी कलेच्या प्रसारासाठी लावेन, त्याच्यासाठी मी नक्कीच ह्या क्षेत्रातल्या दिग्गजांची, मोठ्या कलावंतांची मदत घेणार आहे. तुम्ही आता ज्या पद्धतीची जीवनाची वाटचाल आहे, अत्यंत तरुण वयामध्ये तुम्ही
अत्यंतिक संघर्ष, अत्यंतिक वेदना आणि दुसरीकडे बऱ्यापैकी यश, हे सगळं बघत आहात. आता तुम्हाला रेकॉग्निशन पण मिळायला लागलेली आहे सोलापूर मध्ये, तुम्हाला स्वच्छता सगळ्या मोहिमेचा ब्रँड अम्बॅसेडर केलेला आहे. अजूनही तुमच्या मनामध्ये सध्याच्या सामाजिक स्थितीबद्दल, परिस्थितीबद्दल प्रश्न येत नाहीत का? प्रचंड. नुकतं ताजं उदाहरण सांगतो. येत असताना, आज सकाळी येत असताना मी मला वाटतं चेंबूर इस्टर्न फ्रीवेच्या अगोदरच्या सिग्नलला एक खूप छोटी मुलगी होती आणि तिचं बघलेलं एक छोटं बाळ होतं. ती भीक मागायला आली. मी काच खाली घेतली. मला असं वाटलं की हे महाराष्ट्रीयन आहेत किंवा महाराष्ट्रातले आहेत आणि ही मराठी बोलू शकतील. कारण तिची भाषा होती ना, ती पारधी भाषा होती. ती त्या बाळाला काहीतरी बोलत होती. मला पारधी भाषेचा ट्युनिंग खूप. तुम्ही सोलापूर जिल्ह्यातले आहे, मी बघितलंय, माझ्या शेजारी राहतात. मी पटकन तिला विचारलं कुठली आहे तू, तर ती मला म्हणाली उस्मानाबादकडं आमचं गाव आहे. मग खूप दुःख वाटलं. मी तिला 20 रुपये दिल्यानं काही तिचं काही होणार नाही आहे. मग मला असं वाटलं की यांनी भिक्का मागावं. पण परत असं वाटलं की ह्या मला माहिती आहे पारधी, मी खूप जवळून बघितलेले आहेत, आत्ताही बघतो, पण मी थोडंसं विसरलो होतं, बरं का, माफ करा. मला ती परत आज जाणीव झाली. ह्यांना ह्यांचं हे कुठल्या गावाचे आहेत ना, ह्यांना रहिवाशीचं कार्ड मिळत नाही. त्या गावाचा उतारा नाही, तो कुठं राहतो त्याला ठिकाणं नाही, त्याचं नाव गाव, त्याला तुकडाभर जमीन नाही. पारधी आहे म्हणून त्यांना चोरांचा स्टॅम्प लावून ठेवलेला आहे, त्यामुळं त्यांना कोण कामालाही घेत नाही. ह्यांनी जगायचं कसं, ह्यांनी जगायचं कसं, ह्या लहान मुलांचं काय, हे भविष्य काय, आणि कशाचं आलं हो 2020 मध्ये माणसाचा काय, हे भयानक आहे सगळं, हे सहन न होण्यासारखं आहे. आणि म्हणून मला हे सगळे असे गंभीर विषय नाही का, मला माझ्या चित्रांतनं मांडायचे, पण त्याला थोडा वेळ आहे. तुमच्या या संकल्पाला, तुमच्या या आशेला, दुर्दम्य इच्छा तुमची जी आहे, तिला मनपूर्वक शुभेच्छा देतो. कारण आता ज्या पद्धतीने संपूर्ण जग बदलत चाललेलं आहे आणि आपल्या समस्या, आपल्या मनातील आशा आकांक्षा भावभावना सगळ्या समोर घेऊन तुम्ही काळ्या कॅनव्हासवर रंगाचा वेगळ्या पद्धतीने उठाव करून, म्हणजे तुमची जी पार्श्वभूमी आहे अंधारातली आहे, त्या अंधारामध्ये तुम्ही उजेडाचे किंवा प्रकाश रंग छेडता आहात. आणि आम्ही त्या दिवसाची वाट बघू की शशिकांत धोत्रे जे आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चमकायला लागलेले आहेत, ते अजून मोठे व्हावेत. युरोप अमेरिकेतल्या सन्मानासह संपूर्ण जगातून त्यांच्या या कामाला, चित्रकारीला वेगळ्या प्रकारे एक सन्मान लाभावा. आणि चित्रसाक्षरता म्हणजे चित्र समजून घेण्याची, चित्रकला ॲप्रिशिएट करण्याची भावना किंवा ती समज सर्व भारतीयांमध्ये यावी. खऱ्या अर्थानं भारत सक्षम झाला आहे असं आपण त्यावेळेस म्हणू जेव्हा सगळ्या क्षेत्रातली माणसं त्या त्या विषयातला घेऊ, त्यात आपापल्या विषयात समाजाच्या वेगवेगळ्या पार्श्वभूमी किंवा सगळ्या अडचणी मांडण्यात यशस्वी होतील, त्यावेळेस मला असं वाटेल की मग आपला भारत यासाठी सगळ्यांनी एकला चळवळीची भूमिका घेतली पाहिजे. पुन्हा एकदा शशिकांत तुमच्या एकूणच कामाला शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद.